माझ्या आयुष्यात 3 मुले आल्या. आपल्यापेक्षा लय भारी आहेत. ॲक्च्युली विशालदाने सांगितलं की अरे आपण गर्ल्स म्हणून एक फिल्म करतोय, म्हणलं कमाल दादा. आणि दादा म्हणलं की नाही नाही तुझ्यात काम करायचं आहे, तुझं एक रोल आहे. म्हणलं ओके करूयात. आणि मला म्हणजे ऋषिकेश दादा आणि विशालदाबरोबर आधी पण काम केलेलं असल्यामुळे मला ते खूप आवडलं की एक एक्सपेरिमेंट करायला मिळणार आहे माझ्या आवडत्या टीमबरोबर. की माझ्यासाठी हे चॅलेंजिंग होतं कारण मला सेम डिरेक्टर सेम रायटरबरोबर एक रॉ कॅरेक्टर पण जे ढुंग्या नसेल हे करणं हे माझ्यासाठी चॅलेंज होतं. तो कुठेही लोकांना ढुंग्या नाही वाटला पाहिजे, कारण आधीपासून असं सगळ्यांना वाटत होतं की हा बॉईज 3 पार्ट आहे, म्हणजे बॉईज 2 नंतर 3 पार्ट गर्ल्स असं सगळ्यांना ऑलरेडी वाटत होतो. आणि त्यात ते ढुंग्यापेक्षा वेगळं करायचं हा सगळ्यात मोठा टास्क होता. पण विशाल दादांनी अगेन ते करून घेतलं आमच्याकडनं आणि धमाल एकूण खूप छान फिल्म झाली. मन आणि झुलाप यांना रोखून ठेवता येत नाही, पण आता शेण घातलं ना तिने तोंडात घंटा. SDP नावाचं कॅरेक्टर आहे माझं या फिल्ममध्ये आणि सदाशिव ढोले पाटील असं त्याचं नाव आहे. आणि आपण जे म्हणतो की ह्या वयामध्ये मुलांचं जे होतं की आपल्याला एक अशी मैत्रीण हवी असते जी आपली पार्टनर व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पण असंही आपलं म्हणणं असतं की पार्टनर नाही पण ती आपल्या आयुष्यात असावी अशी एक आपली मैत्रीण असते. तर तसं मती आणि म्हणजे अंकितानी प्ले केले, तर मती आणि SDP ते नातं आहे आणि त्या नात्यामध्ये काय काय गोष्टी घडतात आणि त्या स्टोरीला कुठे लीड करतात हे सगळं आपल्याला फिल्म बघितल्यावर कळेल. बॉईज 1 वेळेला आम्ही 4 वर्कशॉप आम्ही केलेला, 2 वेळेला आमचं 15 वगैरे झालेला आणि गर्ल्स आय डोंट नो पण बऱ्याच म्हणजे 1 आठवड्यापर्यंत नक्की झालेला. सो मला विशाल दादाचं ते खूप आवडलं की प्रीच्या प्रोसेसमध्ये दादा खूप जास्त ग्रो होत गेला आणि त्यामुळे आम्हाला ते खूप सोपं झालं ऑन सेट. आणि ते प्रत्येक फिल्मच्या वेळेला ते कमी कमी होत गेलं, अर्थात आमचं गिव्ह अँड टेक त्यामुळे जास्त वाढलेलं किंवा फ्लुएंट झालेलं. कुठे आम्हाला प्रॉब्लेम येत आता विचारायची वेळ खूप कमी वेळ येते. आणि सो मला खूप भारी वाटतं विशालदासाठी की त्यांनी एवढे चांगल्या फिल्म्स दिल्या इंडस्ट्रीला आणि आम्ही नेहमीच म्हणजे दादाच्या सपोर्टमध्ये आहोत. नवीन पुढारी आलाय शेजारी आणि थोडक्यात तेच की त्या जे सांगतात ऐका शेट हे वागणं बरं नव हेच सांगायचंय. तुम्हाला फिल्म बघितल्यावर बाकी 2 मित्र माझे जे आहेत जीवसच्या कंठस ते आहेत की नाही कळेल, पण त्यांना मिस केलं आम्ही पण सेटवर सगळ्यांनीच मिस केलं कारण तो एक रॅपो तयार झालेला, ते एक फॉर्मॅट तयार झालेला. आणि पण अगेन टास्क तेच होतं की तो फॉर्मॅट आणि ते सगळं ब्रेक करून नवीन काहीतरी क्रिएट करणं. सो आय होप सक्सेसफुली झालं असेल तुम्हाला ते 29 तुम्हीच सांगा मला काय वाटतंय. कधी येत आहेत त्या? 29 नोव्हेंबर.